सरत्या वर्षाला निरोप आणि येत्या वर्षाच्या स्वागतासाठी सर्रा शानदार पार्ट्या दिल्या जातात. मात्र नाशिकमधल्या तरुणांच्या एका गटानं नववर्षाचं स्वागत अगदी वेगळ्या ढंगात करण्याचं ठरवलंय. सनविवी फाउंडेशन आणि तालरुद्र ग्रुपचे सर्वजण सदस्य आहेत. गोदामाई आणि मंदिरामुळे नाशिकची जगभरात ओळख आहे. त्या गोदावरीच्या काठाची स्वच्छता करण्याचा संकल्प या तरुणांनी सोडलाय. पार्टीमध्ये वेळ आणि पैसा वाया घालवत तसंच धांगड धिंगा करण्यापेक्षा गोदामाईच्या सेवेत घाम गाळणं श्रेष्ठ असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. लोकांना वाटतं की तरुण मुलं फक्त दारू पिऊन पार्ट्या करू शकतात, तर तसं नाही आहे. आम्ही तरुण मुलं एकत्र येऊन आज नदीकाठ आम्ही स्वच्छ करू शकतो, आम्ही आमच्या नदीची काळजी घेऊ शकतो, आमची गोदावरी ज्याच्यामुळे नाशिक चालतं आहे, ज्याच्यामुळे नाशिकची ओळख आहे, तिच्यासाठी आम्ही काहीतरी करणं आमचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की जर सगळीकडे 31 डिसेंबर हा नवीन वर्ष स्वागताचा आपण म्हणतो की 1 जानेवारीला नवीन वर्ष चालू होतं, तर आपण त्यानिमित्ताने म्हटलं की आपण नवीन वर्षाची सुरुवात आपल्या गोदावरीच्या स्वच्छतेने करावी. ही नदी जी आहे या नदीने नाशिकला अस्तित्व दिलेलं आहे आणि या नदीमध्ये सगळेजण पापक्षालनासाठी येतात. मग 31 डिसेंबर हा असा दिवस आहे की आम्हाला या वर्षभराची सगळी पापं जर क्षालन करायची असतील तर ही नदी स्वच्छ करणं हे आमचं परमकर्तव्य आहे, म्हणून आम्ही इथे आले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.